लोकहो नमस्कार। जेव्हा जेव्हा मराठी कवितेत काही नवीन प्रवाह निर्माण झाले किंवा काही नवीन प्रवृत्तींचा उगम झाला तेव्हा तेव्हा मराठी कविता ही लोकगाण्यांना जवळची होत गेली। ही गोष्ट काही फक्त अलीकडच्या काळातली नाही, अगदी फुल्यांपासून, ज्योतिराव फुल्यांपासून, केशवसुतांपासून या पद्धतीनं कविता वाटा आणि वळणे शोधत आहे। त्याचं पहिलं कारण असं की जेव्हा ज्योतिराव फुल्यांनी पवाडा छत्रपती शिवाजी महाराजांचा ही दीर्घ कविता लिहिली तेव्हा त्याचं कारण असं होतं की पारंपरिक लोकगीतांचा बाज, अर्थात पोवाडा हा पारंपरिकच होता आणि पोवाड्याचा बाज घेऊन लोकभाषेमधली प्रतिमा सृष्टी निर्माण करून तो पोवाडा यशस्वी करण्यात आला। ठीक आहे, काही कारणांमुळे ज्योतिरावांचा पोवाडा तो त्या काळामध्ये फारसा सारस्वतांना आवडला नसे, परंतु तिथून पुढच्या काळातही पहा, केशवसुतांपासून ते आत्ता अलीकडच्या महानोर विठ्ठलवाघ इथपर्यंतच्या कवींनी लोकगाण्यांमधील शाश्वत असलेली आणि त्यातूनच नव्या प्रतिमांचा शोध घेऊन आपल्या कविता सजग केलेल्या आहेत। अशाच प्रतिमांचा शोध नवनव्या कवींनी घ्यावा, कारण आता लोकगाण्यांची जी मूस आहे, कूस आहे, लोकगाण्यांची एक फार समृद्ध अशी वहिवाट आहे, ती हळूहळू नष्ट होत चाललेली आहे। म्हणून या लोकगाण्यांचा अभ्यास कवींनी करावा यासाठी मी काही महत्त्वाची लोकगाणी आज आपल्यासमोर आणत आहे। ही लोकगाणी गायली आहेत मानवत रोडमधील महिलांनी, तर चला ऐकूयात वेगवेगळ्या पद्धतीची, वेगवेगळ्या सुरातली, वेगवेगळ्या गळ्यातली ही लोकगाणी। कोणाचा मी कोण राधे वळक मला, कोणाचा मी कोण राधे वळक मला, मथुरीत जन्म झाला गोकुळात झाली वनिला, मथुरीत जन्म झाला गोकुळात ना झाली वनिला, गोपाळाचा पालनवाला वळक मला, कोणाचा मी कोण राधे वळक मला, कोणाचा मी कोण राधे वळक मला, कोणाचा मी कोण राधे वळक मला, गवर्धन उचवनीला बारा कोसागने गिळा, गवर्धन उचवनीला बारा कोसागने गिळा, पुतोन्याशी मोक्ष दिला वळक मला, कोणाचा मी कोण राधे वळक मला, कोणाचा मी कोण राधे वळक मला, कोणाचा मी कोण राधे वळक मला, निराकारांची व्यवस्थी गोकुळात केली वकृती, निराकारांची व्यवस्थी गोकुळात केली वकृती, त्याच्या पुढी शगुना मूर्ती वळक मला, कोणाचा मी कोण राधे वळक मला, कोणाचा मी कोण राधे वळक मला, कोणाचा मी कोण राधे वळक मला, गोपाल कृष्ण भगवान की गोरी चग गोरे पण काळी ठसती मनाला, काळी ठसती मनाला, बाई ग बेगड चमकत उन्हाला, गोरीच ग गोरे पण जस पिकल्या वांग्यावानीन, जस पिकल्या वांग्यावानीन, बाई ग मूर्ख पातू येड्यावानीन, अशी बाई दिष्ट लागी ग्वार्या पणीस काळ्याला, नेनंता गसिरारी कोणे बोलाव म्हणाला, रस्त्यान गन चालला बंधू माझा ना दिस, वाण्याची गरम बापूसन कुठ चालले राजसन, रस्त्यान गन चालला बंधू माझा गनाईकन,
वाण्याची गरंबा पुसन कुट चालले राजसन आणि तू कळवा त्याचे पुरी वाड्याला येती जातीन सीता मालनीचा पती ग बाईन गावा गेल्या सांगू कितीन ती कळवा तीन येडा घाली ती माडीलान किती सांगू मी येडीलान गेलं सासर वाडीलान गावातली सासर वाडीन ना कोरे जाऊ हलक्या वाणीन सांगते रे रागू तोला येऊ दे त्यांचे रे बोलवानीन गावातल्या स्वैर्यानं मांडील ग येन जानन नेनं त्या ग साळूबाईन डगरी लावील दुकान गावातल्या स्वैर्याला कुट कुट मिग लाजून त्यांच्या आंघोळीचे पाट माझ्या गदरवाज्याच्या नीटन सासर ग वाडी गेला न मनी तो ग नाही नाही गोपच्या ग क्रदोड्याची कंबर ग देती गाईन सासर ग वाडी गेला न सासरा ग नव्हता घरीन अंते हाव साम्यवना रागूच ग गोड धरी ससर ग वाडी गेला न तोंड दोया ऊन पाणी नेनं त्या ग श्री हरीला तुला रे मेवण्याल जनीन ससर ग वाडी गेला न नेरी साळी च्या भाताची नेनं त्या ग श्री हरीची तुझी रे आस्तोरी गोताची डाव्या गुडघ्यानी रांग तो ग आई मला दोन्हीच दे म्हणतो डाव्या गुडघ्यानी रांग तो ग आई मला लोणीच दे म्हणतो येशुद करी तैसे ताक जाऊन धरी तिचे हात डाव्या गुडघ्यानी रांग तो ग आई मला लोणीच दे म्हणतो डाव्या गुडघ्यानी रांग तो ग आई मला लोणीच दे म्हणतो